ते 7 वाजलेच बुलेटिनच्या सुरुवातीला. भाजपच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी येते. निवडणुकीत पक्षाचं नेतृत्व ज्यांनी स्वीकारलं त्यांनी जबाबदारी स्वीकारावी असे ताशेरे भाजपचे नेते एकनाथ खडसे निवडलेत. यश मिळालं की माझं आणि अपयश पक्षाचं असं होत नाही असंही ते म्हणाले. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झालाय. मी त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललोय. आता त्या लोकांवर कारवाई व्हावी असंही खडसे म्हणाले. पक्षातील नाराजींची मोट बांधावी, खरं तर पक्षातले जे नाराज आहेत त्यांची मोट बांधावी लागत नाही, ते आपोआप एकत्र येतात असंही एकनाथ खडसेंनी सूचक वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे फुल फॉर्ममध्ये आहेत. माझा रोख माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा जो नेतृत्व करतो त्याच्यावरच असणार आहे. खालच्या माणसाला दोष देण्यात काय अर्थ आहे ज्याने निर्णय घेतले त्या संदर्भामध्ये. असं असतं, मी नेहमी म्हणत आलो आहे की पक्ष कधीच या संदर्भामधला दोषी नसतो. पक्षाचं नेतृत्व करणाऱ्याला जसं यशाचं आम्ही भागीदार होतो तसं अपयशाचं भागीदार झालं पाहिजे की नाही. यश मिळालं तर माझ्यामुळे आणि अपयश मिळालं तर दुसऱ्यामुळे, हे कधी 40 वर्षाच्या राजकीय जीवनात आम्ही शिकलो नाही. की रोहिणीताईंचा आणि पंकजाताईंचा पराभव हा काही पक्षाविरोधी पक्षाच्याच अंतर्गत विरोधी लोकांमुळे झालेला दिसतोय. प्रथमदर्शनी तरी असं दिसतं आहे. आणि ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या विरोधी काम केलेलं आहे अशांचे नावं मी स्वतः माननीय अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे दिलेले आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा केली आहे की कारवाई केली पाहिजे. तेव्हा चर्चांती माझं आणि पंकजाचं एकमत आहे की काही प्रमाणामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ह्या दोन्ही जागा पाडण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला. पण सगळ्याच ओबीसी नेत्यांना डावलण्याचा प्रयत्न भाजप करत असं मला वाटतं. दुर्दैवाने हे चित्र खरं दिसत आहे की या ठिकाणी बहुजन समाजाचे आणि ओबीसीचे जे नेतृत्व करणारे नेते आहे ते ज्या ठिकाणी निवडणुकीमध्ये हरले. म्हणजे एका ठिकाणी पाहिलं तर पंकजा असेल, खडसेंच्या घरातलं असेल, का बावनकुळेला तिकीट न देणं असेल, का विनोद तावड्यांना तिकीट न देणं असेल, प्रकाश मेहता असेल, अनेक असे प्रश्न आहेत की जे त्या ठिकाणी आमचे चेंडू संचेती त्या ठिकाणी होते की दुर्दैवाने या निवडणुकीमध्ये हरले. त्याचे कारणं काय असतील ते नंतर तपास घेऊ, परंतु ही वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रामधले जे एकंदर 105 लोक आले त्यापेक्षा अधिक आले असते तर नीटपणे रचना झाली असती. वरिष्ठांपर्यंत प्रयत्न करण्याची आवश्यकता, त्यांनी मी स्वतःच वरिष्ठांकडे बोलतोय आणि स्वतःच वरिष्ठ नेत्यांच्या कानावर हे विषय मी घातलेले आहे. मला काही कोणा मध्यस्थाची गरज नाही किंवा मीडियाच्या माध्यमातून जावं याची पण मला आवश्यकता नाही आहे. मी समक्ष बोलू शकतो प्रत्येकाशी आणि त्याप्रमाणे जे काही घडलेलं हे मी जे काही चाललेलं आहे जे घडलेलं आहे आणि पक्षामध्ये जे अनेकांमध्ये अस्वस्थता आहे ते सर्व वरिष्ठांच्या कानावर घातलेलं आहे. आणि आज विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्रजी झाले त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. माननीय उद्धवजी या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचंही मी अभिनंदन करतो. नाराजांची मोठ बांधली जाते का पक्षांतर्गत? नाराजांची मोठ बांधण्याची आवश्यकता नाही. पक्षामधले जे अस्वस्थ आहे आणि जे नाराज आहे ते आपोआपच एकत्र होतात. हा युतीला या ठिकाणी जनतेनं मतदान केलं होतं आणि महायुतीमध्ये प्रमुख दोन घटक शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी होते. दोघांच्याही ठिकाणी जर समन्वयाने या ठिकाणी चर्चा झाली असती आणि दोन पावलं मागे गेलं असतो तर महायुतीचाच मुख्यमंत्री या ठिकाणी झाला असता. तर एखादं 2 वर्ष मागणी शिवसेनेची मान्यही केली असती तरी एखादा माझ्या चर्चेमधनं मार्ग निघाला असता. दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, स्वपक्षीयांनीच कटकारस्थानं रचली आणि त्यामुळे पराभव झाला हे एका बाजूला सांगितलं जात आहे आणि दुसऱ्या बाजूला पक्षातले जे नाराज होते, जे ओबीसी नेते भाजपमधले होते, ते आता उघडपणे बोलू लागलेत आणि या सगळ्यांचा रोख जो आहे तो नेमका कुणाकडे आहे? विलास, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर
भारतीय जनता पक्षाचं सरकार येऊ शकणार नाही हे जेव्हा स्पष्ट झालं त्यानंतर आपण बघतोय की भाजपच्या अनेक नाराज नेत्यांची प्रतिक्रिया आता उमटायला सुरुवात झालेली आहे. त्यातलं प्रमुख नाव म्हणजे एकनाथ खडसे आहेत. अनेक हे सगळे नाराज नेते आहेत ते एकमेकांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज त्यातच एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली आणि ह्या आपल्या खदखदीला त्यांनी वाट मोकळी करून दिलेली आहे. एकनाथ खडसे यांनी खरं तर अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधलेला आहे असं आपलं म्हणायला पाहिजे. कारण ज्यांनी पक्षाचं नेतृत्व केलं त्यांनीच पराभवाची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. गेली 40 वर्ष आपण देखील राजकारणात आहोत आणि जेव्हा केव्हा पराभव आला किंवा अपयश आलं त्यावेळेस आपण ती जबाबदारी स्वीकारायला मागेपुढे बघितलं नाही असं म्हणत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधलेला आहे हे अगदी स्पष्ट आहे. जेव्हा त्यांना हा स्पेसिफिक प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलायचं आहे का, त्यावेळेस ते म्हणाले की तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला माहिती आहे मला नेमकं काय म्हणायचं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षामधला जो अंतर्गत नाराजी आहे ती या निमित्तानं बाहेर येते हे देखील स्पष्ट होत आहे. त्यांनी आणखी एक महत्त्वाचं विधान केलं आहे ते म्हणजे रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांचा पराभव पक्षांतर्गत विरोधामुळे झाला असं देखील मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. पंकजा मुंडे यांचं देखील अशाच पद्धतीचं मत आहे का असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी म्हटलं की पंकजा मुंडे यांना देखील असं वाटतं की काही प्रमाणात त्यांचा जो पराभव झाला त्याला पक्षांतर्गत विरोधक देखील जबाबदार आहेत असं देखील एकनाथ खडसे म्हणाले आहेत. त्यासोबतच बहुजन समाजाचे आमदार ह्या निवडणुकीत पाडले गेले किंवा त्यांना तिकीटच दिली गेली नाही याबद्दलची देखील नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे. खरं तर या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांना तिकीट दिलं गेलेलं नव्हतं, त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना तिकीट दिलं गेलेलं होतं, पण त्यांचा देखील निवडणुकीत पराभव झालेला आहे. हा पराभव आणि स्वतः एकनाथ खडसेंना तिकीट न दिलं जाणं हे त्यांच्या फारच जिव्हारी लागले हे अगदी स्पष्ट होत आहे. आणि त्यामुळे सातत्य आपण बघतोय की भाजपमधल्या ज्या असंतुष्ट किंवा असंतोष असलेल्या नेते आहेत, नाराज असलेले जे नेते आहेत, त्या नेते एकमेकांची भेट घेतात असं आपल्याला पाहायला मिळतंय. विनोद तावडे यांनी संध्याकाळी एकनाथ खडसे यांची भेट घेतली आणि त्यानंतर लगेचच एकनाथ खडसे हे पंकजा मुंडे यांच्या भेटीला आले. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून त्याचा जो अर्थ काढण्यात आला त्यामुळे आपण व्यथित आहोत असं म्हटलेलं आहे. पण एकनाथ खडसे यांनी जे विधान केलेलं आहे की आपल्या पराभवासाठी पंकजा मुंडे यांना पक्षांतर्गत विरोधक देखील जबाबदार वाटतात त्यामुळे काहीशी खतखत त्यांच्या देखील मनात असावी हे स्पष्ट होतं आणि त्यामुळे ही नाराजी आता उघडपणे व्यक्त होताना दिसतीय. विलास, भाजप अंतर्गत जे ओबीसी सगळे नेते आहेत त्यांच्या मनातली ही खतखत भाजपला किती महागात पडते हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तिकडे खाते वाटपात आपल्या वाटेला चांगलं खातं यावं यासाठी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळत आहे. महसूल खातं आपल्याकडे यावं यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. खाते वाटपासाठी काँग्रेस नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यात या खात्यासाठी चुरस असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा खाते वाटपावरून कलह वाढण्याची शक्यता दिसते. उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदासाठी अजित पवार आग्रही आहेत, मात्र गृहमंत्रीपद जयंत पाटलांच्या पदरात पडण्याची शक्यता अधिक आहे. याच कारणावरून राष्ट्रवादीतला अंतर्गत कलह वाढू शकतो. दरम्यान काँग्रेसमध्ये लॉबिंग करून कधीच मंत्रीपद मिळत नाही असं विधान जे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीलारामदास यांनी. चिदंबरम यांना आज जामीन मिळालेला आहे, तुम्हाला काय काय प्रतिक्रिया तुमची? मी विश्वासाने सांगेल की दूध का दूध पाणी का पाणी, कारण ही जी सर्व कारवाई आहे ती राजकीय हेतूने बदल्याच्या भावनेतून आणि केवळ देशातील राजकारण्यावर भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी ही कारवाई केली गेली आणि त्यामधून त्यांना नक्की न्याय मिळेल आणि त्यातून त्यांची भविष्यात निर्दोष सुटका होईल. की आरक्षण संदर्भात, SC आणि SC संदर्भात आगामी 10 वर्ष वाढ पुन्हा त्या याला वाढ केलेली आहे. आता राजकीय आरक्षण असणं अत्यंत आवश्यक आहे. या सगळ्या आत्ताच्या देशातील एकूण राजकीय परिस्थितीचा विचार केला तर मला वाटतं SC ST जो निर्णय आत्ता सरकार घेतो आहे ते काही उपकार म्हणून नाही, उपकाराच्या भाषेने आत्ता काही या 10 वर्षाची मुदतवाढ ही बिल आणून देत आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. त्यांचा तो हक्क आहे. गेल्या इतक्या वर्षापासून आणि पुढंही त्याची गरज पडणार आहे. भेटीगाठी होत आहे, काय वाटतं किंवा आता मंत्रिमंडळ विस्तार होईल? मला वाटतं की खाते वाटपाच्या संदर्भात आजच मी मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं आहे TV वर तुमच्याच प्रसारमाध्यमामध्ये.
दोन दिवसामध्ये उद्या संध्याकाळपर्यंत फार तर किंवा परवा सकाळपर्यंत प्रत्येक पक्षांच्या खातेवाटपाचा प्रश्न वरिष्ठ नेते बसून सोडवणार आहेत. लवकरच मुख्यमंत्री या संदर्भामध्ये जनतेला न्याय देण्यासाठी म्हणून निर्णय घेतील. की जो चिदंबरम संदर्भातला निर्णय आलेला आहे त्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो आणि लॉबिंग वगैरे करून कुठे मंत्रिपद मिळतं याच्यावर माझा विश्वास नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. नवी दिल्ली व्हिडिओ जर्नलिस्ट राजन सक्सेनासह प्रशांत लांबदास, न्यूज 18, लोकमत. यानंतर एक अत्यंत धक्कादायक बातमी. छत्तीसगडमध्ये ITBPच्या जवानानं त्याच्या 5 सहकाऱ्यांची हत्या केली आहे. नंतर त्याने स्वतःही आत्महत्या केली आहे. छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातल्या कडेनार कॅम्पमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मजदूर रेहमान असे या मृत आरोपी जवानाचं नाव आहे त्याच्यात आणि अन्य सहकाऱ्यांमध्ये कशाहून तरी वाद झाला आणि त्यानंतर रेहमानला राग आला. तो राग अनावर झाल्यानंतर त्यानं अंधाधुंद गोळीबार केला. त्यात 5 सहकाऱ्यांचा जीव गेला. याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त मुलुख महाराष्ट्र. यंदा कांद्यानं केला वांदा, अब की बार कांदा 150 पार. कांदा आणतोय गृहिणींच्या डोळ्यात पाणी. अर्धा किलो घेताना पण मुश्किल आहे. आमच्याकडे तेवढं बजेट पण नाही आहे. गरीब लोकांनी कसं जगायचं? तुमच्या शहरात काय आहेत कांद्याचे दर? ठाकरे सरकार कांद्याच्या दराला लगाम लावणार. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे आणि एकनाथ शिंदे बोलतात. आपण केलेली आहे, परंतु राज्याच्या हितासाठी जे जे काही करावं लागेल ते नक्की केलं जाईल. त्यामध्ये पक्षभेद बिल्कुल केला जाणार नाही. तीनों पार्टी में कोई भी झगड़ा नहीं है, कोई भी मतभेद नहीं है. ये पूरी तरह तीनों पक्ष जो है, तीनों पक्ष के हमारे प्रमुख लीडर जो है, वो हमारा किसी भी तरह से कोई भी मतभेद नहीं है. या बाबतीमध्ये देखील चर्चा झालेली आहे आणि हे कांद्याचे भाव जे आहेत हे नियंत्रणात आले पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला हे कांदा जे महाग झालेला आहे तो विकत घेता आला पाहिजे. या बाबतीत देखील चर्चा झालेली आहे आणि नक्कीच या बाबतीत देखील सरकार गांभीर्याने विचार करत आहे. लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये अडचणी देऊ देणार. थँक्यू थँक्यू थँक्यू. राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक काही वेळापूर्वीच पार पडली आणि यामध्ये अनेक प्रकल्पांना दिलेल्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या संदर्भातली पडताळणी केलेली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारनं शेवटची जी त्यांची मंत्रिमंडळ बैठक झाली त्या बैठकीमध्ये ज्या प्रकल्पांना मान्यता दिली त्याच्याबद्दलचा आढावा आपण घेतल्याचं आज सांगण्यात आलेलं आहे. आघाडी सरकारनं या सगळ्या संदर्भात आता काय निर्णय घेतला आहे ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. तिकडे कांद्याची दरवाढ आजही सुरूच आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल बाजार समित्यामध्ये भाव जो आहे तो कमीत कमी 2500, जास्तीत जास्त 8812, तर सरासरी 7273 इतका भाव मिळाला. मनमाड बाजार समितीत कमीत कमी 1500, जास्तीत जास्त 6800, तर सरासरी 5500 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये सुद्धा जवळपास हाच भाव पाहायला मिळाला. कांद्याच्या दरानं 100 पार केली आहे. कांदा उत्पादक त्यामुळे आनंदात असला तरी ग्राहकांच्या खिशाला मात्र मोठा फटका बसतोय. येत्या काळात हे दर कमी होण्याची शक्यता नसल्यानं सरकारला जनतेच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ग्राहक आणि शेतकरी या दोघांनाही खुश ठेवण्याची कसरत सरकारला करावी लागेल. राज्यात कांद्याच्या दरानं 100 पार केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आलेत, कारण बऱ्याच काळानंतर कांद्याला चांगला दर मिळतोय.
पण या कांदा दरवाढीचे चटके सर्वसामान्य ग्राहकांना बसू लागले. त्यामुळे आता ही कांद्याची दरवाढ नुकतेच सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारची परीक्षा पाहणारी ठरणार आहे. कांदा दरवाढ कायम राहिल्यास सरकारला जनतेचा रोष ओढवून घ्यावा लागेल, तर दर घटले तर बळीराजा नाराज होईल. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांना एकाच वेळी खुश करण्याची कसरत ठाकरे सरकारला करावी लागणार आहे. राज्यात कांदा दरवाढीचं कारण म्हणजे परतीच्या पावसामुळे कांदा उत्पादक पट्ट्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक ठिकाणी शेतात पावसाचं पाणी साचल्यामुळे काढणीला आलेला कांदा शेतातच कुजलाय. तसंच अवकाळी पावसामुळे रब्बी कांद्याच्या लागवडीवरही परिणाम झालाय. एकीकडे कांद्याचं उत्पादन घटलं तर तिथेच दुसरीकडे देशभरात कांद्याची मागणी वाढल्यामुळे कांद्याची दरवाढ झाली आहे. अशा परिस्थितीत ठाकरे सरकारची आता कसोटी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही बातम्या, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. यंदा कांद्यानं केला वांदा, अब की बार कांदा 150 पार. कांदा आणतोय गृहिणींच्या डोळ्यात पाणी. अर्धा किलो घेताना पण मुश्किल आहे, आमच्याकडे तेवढं बजेट पण नाही आहे, गरीब लोकांनी कसं जगायचं. तुमच्या शहरात काय आहेत कांद्याचे दर? ठाकरे सरकार कांद्याच्या दराला लगाम लावणार? पहा कांदा करतोय वांदा संध्याकाळी. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय मुलुख महाराष्ट्र. आज नौदल दिवस, त्यानिमित्तानं मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाच्या समोर भारतीय नौदलानं विशेष कार्यक्रम आयोजित केले होते. मार्कोज कमांडोंचं ऑपरेशन, सेकिंग चेतक चॉपरचं फ्लाइंग पास, नौदल बँडचं बीटिंग द रिट्रीट असे विविध कार्यक्रम यावेळी पाहायला मिळाले. चित्तथरारक कसरतीसुद्धा होत्या. 1971 भारत पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलानं पाकिस्तानचं कराची बंदरातील नौदल तळ 3 आणि 4 डिसेंबर 1971 रोजी जोरदार प्रहार करून उद्ध्वस्त केलं. त्यामुळे काही दिवसातच पाकिस्तानी लष्कर भारतीय लष्करासमोर शरण आलं. याच ऐतिहासिक विजयाचा दिवस भारतीय नौदल मोठ्या दिमाखात साजरा करतात. या सगळ्या बातम्यांसोबत मुलुख